नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या शिक्षक बंधू आणि भगिनींना. पुन्हा आपण दोन्ही भाषा वापरू शिकवत असताना किंवा बोलत असताना. सो वी विल बी हॅव्हिंग अ मिक्स डायलॉग इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन मराठी. काही टर्म्स आपण कदाचित मुख्यतः इंग्रजीमध्ये माझ्या तोंडात येतील जास्त करून, पण बहुतेक मुलं सेमी इंग्लिशमध्ये जर शिकत असतील तर त्यांना त्या टर्म्स परिचयाचे आहेत. आजचा जो विषय मांडलेला आहे तो पायथ्यागोरसचे प्रमेय, पायथ्यागोरियन थिअरम किंवा पायथ्यागोरस थिअरम. इट्स डिफरंट प्रूफ्स, अनेक प्रकारच्या सिद्धता या पायथ्यागोरसच्या प्रमेयामध्ये प्रमेयासाठी दिल्या जातात आणि त्याचा काही अभ्यास हा आपण करणार आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना पायथ्यागोरसचं प्रमेय काय आहे ते माहिती आहे, पण तरीसुद्धा एकदा फळ्यावरती राहावं म्हणून मी ते फळ्यावरती लिहितो, कारण आपल्याला त्याच्याबद्दल काही ना काहीतरी समजून घ्यायचं आहे. गणितामध्ये आपण भूमिती किंवा जॉमेट्री शिकतो आणि जॉमेट्रीमधला त्रिकोण किंवा ट्रायंगल हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या ट्रायंगलमधला सगळ्यात आवडता ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. बहुतेक सर्व गणितज्ञांना राईट ट्रायंगल अतिशय आवडतो, कारण त्याच्या अनेक प्रॉपर्टीज अनेक गुणधर्म हे तुम्ही शिकलेले असता. साधारण आपण नेहमी राईट ट्रायंगल अशा पद्धतीने पाहतो, खरं म्हणजे तो कसाही रोटेट करता येतो, कसाही आपल्याला फिरवता येईल, पण मुख्यतः एक अँगल 90 डिग्रीज आहे आणि त्याच्या ज्या साईड्स आहेत, समजा आपण ए बी आणि सी असं दाखवलं आणि त्याचे अँगल्स म्हटलं, तर व्हर्टायसेसने आपण दाखवलं, तर याच्या अनेक इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज तुम्ही याच्या आधी शिकलेला आहात. एखादी प्रॉपर्टी सांगता येईल का कोणाला राईट ट्रायंगलची, किंवा काटकोन त्रिकोणाचा एखादा गुणधर्म सांगता येईल का? पायथ्यागोरसचं प्रमेय सांगू नका, ते सोडून एखादी प्रॉपर्टी सांगू. येस, वन ऑफ द अँगल्स इज 90 डिग्रीज, दॅट इज हाऊ वी डिफाईन इट. आपण त्याची व्याख्याच तशी करतो की ज्या त्रिकोणामध्ये एक कोण 90 डिग्रीज असतो किंवा काटकोन असतो, राईट अँगल असतो. आणखी एखादी प्रॉपर्टी माहिती? छान, तिने आधी एक प्रॉपर्टी सांगितली की तुम्ही कधीतरी यापूर्वी शिकलेला आहात की जर तुम्ही याचा हायपोटेन्युस किंवा कर्ण याचा मिड पॉईंट घेतला तर तो याच्या सर्कम सर्कल, आता एनीबडी नोज व्हॉट इज सर्कम सर्कल, किंवा त्याला परिवर्तुळ म्हणतो आपण, त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हणजे काय? व्हॉट इज सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल? हां, व्हॉट इज सर्कम सर्कल किंवा परिवर्तुळ? सर्कल विच पासेस थ्रू ऑल द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूंमधून जे वर्तुळ जातं त्याला सर्कम सर्कल किंवा परिवर्तुळ असं म्हणतात. तर चांगल्या प्रॉपर्टी सांगितली. आणखीन एखादी प्रॉपर्टी? बर, आता हा राईट अँगल ट्रायंगल म्हणल्यानंतर याचेही आणखीन उपप्रकार असतात की समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे राईट आयसोसेलिस ट्रायंगल असा आपल्याला काढता येतो, त्याच्यामध्ये ए आणि बी इक्वल आहेत. किंवा विशिष्ट प्रकारचे राईट अँगल ट्रायंगल, त्यातला एक तुम्ही शिकला असाल 30-60-90 ट्रायंगल म्हणतात, की त्याच्यामध्ये हा कोण 90 आहे, हा 30 आणि हा 60, 30 आणि 60 असे अँगल्स आहेत. त्याची प्रॉपर्टी माहिती आहे कोणाला 30-60-90 ट्रायंगलची? कदाचित यावर्षी शिकाल तुम्ही, पण आधी कधी ऐकली आहे, वाचली आहे, अभ्यासली आहे? हां, पाठीमाग तूच तूच. साइड अपोजिट टू 30 डिग्रीज, 30 समोरची जी साइड आहे ती हायपोटेन्यूस म्हणजे चरणाच्या निम्मी असते. अशा अनेक प्रॉपर्टीज ह्या काटकोन त्रिकोणाच्या राईट ट्रायंगलच्या आहेत, स्पेसिफिक राईट ट्रायंगल्सच्या आहेत. त्यातली सगळ्यात माहिती असलेली आणि व्हेरी पॉप्युलर इज पायथागोरस थिअरम.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आणि हा सगळ्यांना आपल्याला माहिती असतो. निदान कधीतरी सातवी आठवीमध्ये आपल्याला पायथागोरस त्रिकुट पायथागोरियन ट्रिपलेट्स माहिती असतात. आणि त्यातला आपल्या ओळखीचा जो सगळ्यात सोपा काटकोन त्रिकोण असतो तो म्हणजे 3 4 5, म्हणजे ज्याच्या साईड्स 3 आणि 4 आहेत त्याचा हायपोटेन्यूस आपोआप 5 असतो, त्यामुळे याला 3 4 5 त्रिकोण म्हणतात. मग त्याच्या अनेक पटी करता येतात. मग याच्याशिवाय आणखीन त्याच्या पुढचं आहे की 5 12 13, मग आणखीन अनेक सापडतील तुम्हाला, म्हणजे तो आजचा विषय नाही आहे. परंतु ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणारे असे अनेक नंबर्स आपल्याला माहिती असतात, त्यांना पायथागोरियन ट्रिपलेट्स असं म्हणतात. की त्या काटकोन त्रिकोणाच्या इंटिग्रल बाजू असतात, म्हणजे इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या आणि पॉझिटिव्ह इंटिजर्स असं घेतो, कारण आपण लेंथ पॉझिटिव्ह घेतो म्हणून. त्यामुळे कुठेतरी हे कधीतरी आत्तापर्यंत कानावरती पडलेलं असतं. पहिल्यांदा हा थिअरम जेव्हा मांडला गेला किंवा हे प्रमेय मांडलं गेलं त्यावेळेला ते क्षेत्रफळांच्या भाषेमध्ये मांडलं गेलं. आपण बघूया इथं तो इंग्रजीत लिहिलेला आहे की द स्क्वेअर ऑन द हायपोटेन्यूस ऑफ अ राईट ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑन द टू लेग्स. म्हणजे दोन बाजूंवरती जे चौरस काढलेले आहेत, हा एक चौरस काढलाय हा एक चौरस काढलाय, तर या स्क्वेअर्सची बेरीज, स्क्वेअर्सची बेरीज म्हणताना त्यांच्या एरियाची बेरीज, सम ऑफ द एरियाज इज इक्वल टू द एरिया ऑफ स्क्वेअर ड्रॉन ऑन हायपोटेन्यूस. म्हणजे कर्णावरती जो चौरस काढलेला आहे, स्क्वेअर काढलेला आहे, याच्या क्षेत्रफळा एवढं या दोघांचं क्षेत्रफळ असतं. सो इफ यू ॲड एरिया ऑफ दीज टू स्क्वेअर्स यू गेट एरिया ऑफ दिस स्क्वेअर. आता ही जर आपण या आकृतीप्रमाणे म्हटलं तर ही जर ए मानली, ही बी मानली, तर याचा या स्क्वेअरचा एरिया होतो ए स्क्वेअर, याचा होतो बी स्क्वेअर, आणि याचं क्षेत्रफळ किंवा एरिया होतो सी स्क्वेअर. तेच आपण अल्जेब्राइकली किंवा बीजगणिताच्या भाषेत इथं लिहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ए स्क्वेअर हा एरिया आहे, बी स्क्वेअर हा सुद्धा एरिया किंवा क्षेत्रफळ आहे, आणि सी स्क्वेअर हे सुद्धा क्षेत्रफळ आहे. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा पायथागोरसनं हा थिअरम मांडला त्यावेळेला तो भूमितीच्या भाषेमध्ये मांडला. पण हे पायथागोरसने आधी मांडलं का याच्यावरती जगामध्ये भरपूर वाद आहे. साधारणपणे भारतीयांना सुद्धा हा माहिती होता थिअरम किंवा प्रमेय असं मानलं जातं. चीनांना पण हा माहिती होता, त्याचेही उल्लेख आढळतात. आपल्याकडे बोधायन नावाच्या गणित तज्ज्ञाने याचा संदर्भ पहिल्यांदा दिलेला आहे, त्यामुळे याला आपण पायथागोरस प्रमेय म्हणायचं कारण नाही. आपण याला बोधायनचा प्रमेय किंवा बोधायन थिअरम सुद्धा म्हणायला हरकत नाही. पायथागोरसचं वैशिष्ट्य काय आहे, तर पायथागोरसने तर थोडंसं भूमितीच्या अंगाने मांडलं ज्योमेट्रीच्या, आणि भारतीय हे बीजगणितामध्ये जास्त उत्तम असल्यामुळे त्यांनी तो बीजगणिताच्या अंगाने मांडला. बीजगणिताच्या अंगाने तो सिद्धही केला, नंतर आपण पाहणार आहोत. बोधायनानंतर भास्कराचार्याने त्याच्यावरती खूप काम केलं आणि भास्कराचार्याने याची वेगवेगळे प्रूफ्स किंवा सिद्धता दिल्या. पायथागोरसने सुद्धा हा प्रमेय मांडलं, परंतु याची सिद्धता देण्याचं पहिले प्रयत्न हे युक्लिडच्या काळामध्ये झाले, आणि त्यामुळे युक्लिडची सिद्धता ही बऱ्याच वेळेला आपल्या पुस्तकामध्ये दिलेली असते. आपण ती बघणार आहोत नंतर. पण जगामध्ये अनेक वर्ष याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धता देण्याचे प्रयत्न चाललेले होते, आणि आज सुद्धा जर तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं किंवा लायब्ररीमध्ये पुस्तकं बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रमेयाच्या 100 जास्त सिद्धता दिलेल्या आहेत. आता सिद्धता द्यावी लागते, म्हणजे एखादी प्रॉपर्टी, एखादा गुणधर्म किंवा एखादं सूत्र हे नुसतं सांगून चालत नाही, तर ते खरं का आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. सगळी युक्लिडची भूमिती ही अशा पद्धतीने मांडलेली आहे की काही ॲझम्पशन्स आहेत, काही गृहितकं आहेत, पॉस्च्युलेट्स आपण म्हणतो त्याला, आणि या पॉस्च्युलेट्सच्या आधाराने युक्लिडच्या सगळ्या भूमितीची रचना झालेली आहे. हे एखाद्या बुद्धिबळातल्या खेळासारखं आहे. बुद्धिबळ खेळतो त्याच्यामध्ये नियम ठरलेले आहेत. मी मागच्या वर्षी हे उदाहरण दिलेलं होतं की घोडा अडीच गरज चालतो का बरं, तर काही नाही कोणीतरी ठरवलंय म्हणून. प्यादं पॉन एकच घर पुढे जातं का बरं, तर कोणीतरी नियम ठरवलेत म्हणून. म्हणजे खेळाचे नियम आधी ठरतात आणि मग खेळ खेळला जातो. तसं गणितामध्ये सुद्धा काही नियम हे आधी ठरवलेले आहेत की तुम्ही एक पॉईंट घेतला तर त्या पॉईंटमधनं किती लाईन्स जाणार, इन्फायनाईट, असं आपण शिकलोय. मग तुम्ही विचारू शकता का बरं इन्फायनाईट जाणार, असं विचारता का तरी?
तुम्ही असं ठरवू शकता की एका पॉईंटमधनं एकच लाईन जात असं मानायचं, काही बिघडत नाही. तुम्ही स्वतःची एक जॉमेट्री भूमिती तयार करू शकाल. दोन पॉईंट्समधनं, डिस्टिंक्ट पॉईंट्समधनं किती लाईन्स जातात? एक आणि एकच, वन अँड ओनली वन. हे पॉस्ट्युलेट आहे, लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू शकता की एकापेक्षा जास्त लाईन्स जातात, एकही लाईन जात नाही दोन डिस्टिंक्ट पॉईंट्समधनं, म्हणता येऊ शकतं. पण मग आपली भूमिती वेगळी होईल. जगाने आत्ता जी भूमिती मानली आहे की जी व्यवहारामध्ये, कारण मुळात जॉमेट्रीचं उगम कसा झाला, का बरं लोकांनी भूमिती निर्माण केली, कोणाला माहिती आहे? त्याच्या नावातच आहे, जॉमेट्री. जिओ म्हणजे काय? जिओ म्हणजे जिओ अर्थ, पृथ्वी. आणि मेट्री म्हणजे काय? सायन्स ऑफ मेजरमेंट, मोजण्याचं शास्त्र. जिओमेट्री म्हणजे जमीन मोजण्याचं शास्त्र. तुम्हाला माहिती आहे की ग्रीक ज्या वेळेला भूमध्य समुद्र ओलांडून इजिप्तच्या बाजूला आले आणि अलेक्झांड्रियाच्या आसपास वसले, त्यावेळेला नाईल नदीला पूर यायचा आणि दरवर्षी शेतं वाहून जायची, पुन्हा पुन्हा मार्किंग करायला लागायचं, पुन्हा पुन्हा बांध नवीन घालायला लागायचे, मोजायला लागायची जमीन. आणि त्यासाठी जे शास्त्र विकसित झालं ते म्हणजे जॉमेट्री. आणि त्यामुळे जॉमेट्री तयार करत असताना उपयोगी पडतील अशा प्रकारचे नियम ठरवले गेले आणि त्या नियमांच्या आधारे मग नवीन नवीन आणखीन हा सगळा भूमितीचा खेळ खेळला गेला. तर आपण सुद्धा आपले असे नवीन नियम तयार करू शकाल, त्यात काही अवघड काही नाही. पण ठीक आहे, आत्ता तो विषय नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की एखादा नियम केला तर तो का बरोबर आहे याची आपल्याला सिद्धता द्यावी लागते. आणि या सिद्धता देण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही पद्धती अशा आहेत की ज्या लॉजिकल आहेत, म्हणजे तर्कशास्त्राने देता येतात. काही अशा आहेत की त्या तुम्ही प्रत्यक्ष करून पाहता येतात. आणि काही सिद्धता या अप्रत्यक्ष सिद्धता असतात, इनडायरेक्ट प्रूफ्स असतात. त्याही तार्किक असतात परंतु इनडायरेक्ट असतात, अप्रत्यक्ष असतात. तर हे सगळं कधीतरी आपण एखाद्या वेगळ्या व्याख्यानात बघू. पण आज हे पायथागोरसचं प्रमेय आपण वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध करून पाहणार आहोत. आणि तुमच्या पुस्तकामध्ये जी सिद्धता दिली आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या सिद्धतेने मी सुरुवात करणार आहे. तर मी तुम्हाला काही कागद देणार आहे, कदाचित तिघा तिघांच्यात एक अशा पद्धतीने तुम्हाला काही कार्ड्स वाटली जातील. त्याचं काय करायचं ते सांगतो मी. साधारण मधल्या मुलीच्या हातामध्ये आणि बाजूच्या दोन मुलींनी मदत करायची तिला, असं आपण बघूया. सिंगल ट्रायंगल काढलेला आहे आणि तीन स्क्वेअर्स काढलेले आहेत, चौरस काढलेले. आणि त्यातला एक जो चौरस आहे त्याच्यावर काहीतरी आखून दिलेलं आहे, रेषा मारलेल्या आहेत, देर आर सम लाईन्स. आता त्यातला जो मोठा स्क्वेअर आहे तो सी स्क्वेअर आहे, बघा, हायपोटेन्युसवरचा आहे. आणि दोन छोटे आहेत आणि त्यातल्या एका छोट्यामध्ये लाईन्स मारलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की ते दोन्ही छोटे चौरस आधी कापून घ्यायचे कात्रीने. म्हणजे हा एक चौरस कापलेला आहे बघा, छोटा, वन स्क्वेअर वी हॅव कट. तसा दुसरा पण कापायचा, म्हणजे ज्याच्यावर रेघा मारल्या आहेत तोही कापायचा. आणि मग तो कापल्यानंतर त्याच्यात ज्या लाईन्स मारलेल्या आहेत त्याच्यावरून कापलं की असे चार पार्ट्स तयार होतील, असे चार पार्ट्स तयार होतील. हा, येते लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे तुमच्याकडे एकूण पाच तुकडे होतील, असे चार तुकडे असतील आणि हा पाचवा तुकडा असेल. असे पाच तुकडे तयार करायचे, एक पूर्ण स्क्वेअर आणि दुसरा स्क्वेअर ज्याच्यावरती लाईन्स मारल्या आहेत त्या लाईन्सवर कापून तोही स्क्वेअर, पण तो चार तुकड्यांमध्ये डिवाइड करायचा. चला करा. दोन स्क्वेअर स्वतंत्र काढायचे, म्हणजे कापून घ्यायचे. त्यातल्या एका स्क्वेअरचे पुन्हा चार तुकडे करायचे, पेन्सिलने ब्रेक मारली त्याच्यावरनं कापून. थोडं काळजीपूर्वक कापा, नाहीतर दुरुस्त नाही करता येणार एकदा चुकलं. आणि मोठा स्क्वेअर आणि राईट ट्रायंगल तसाच ठेवायचा. की बॅज दे आर मला असे हा राईट अँगल ट्रायंगल आहे.
मोठा स्क्वेअर नाही कापायचा, मोठा स्क्वेअर ट्रायंगलला तसाच लावून ठेवायचा. पहा आपण तुम्हाला अशी आकृती दिलेली, अशी डायग्राम दिलेली आहे. हे कापल्यानंतर तुम्हाला हा जो आहे त्याचे एकूण चार भाग करायचे. ते कसे करायचे आहेत मी आता तुम्हाला ते आखून दिलेलं आहे, पण जर तुम्हाला घरी करून पाहायचं असेल तर तुम्ही ते पाहू शकता. हे कापल्यानंतर हा जो ट्रायंगल आहे त्याचा पहिल्यांदा सेंटर आपल्याला काढून घ्यावा लागेल त्या स्क्वेअरचा. तो सेंटर आपण पट्टीच्या साह्याने काढू शकतो, म्हणजे त्याचा हाफ याचा हाफ घेऊन तो सेंटर निघतो आपल्याला. डायगोनल काढायचे तो, हा डायगोनल काढले तर तो मध्ये येतो. सेंटर काढायचं आहे लक्षात घ्या. सेंटर काढल्यानंतर हा जो ट्रायंगल आहे मधला, हा ट्रायंगल दिसतंय का, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल त्या सेंटरवर ठेवायचा. ठीक आहे, हा सेंटरवर असा कुठंतरी बसेल असा, आणि याच्यावरून आपण जर लाईन काढली तर हा पहिला आपल्याला हे मिळेल, पहिली ती तिरकी लाईन मिळेल. त्यानंतर हा ट्रायंगल या ठिकाणी असा फिरवून ठेवायचा या बाजूला असं, फक्त आपल्याला म्हणजे असा ठेवायचा आपल्याला. आणि इथून ही जर लाईन मिळाली तर ही अशी लाईन काढायची, आणि हा सेंटर मधून जाणाऱ्या दोन रेषा तशा प्रकारे त्या चौरसाचे चार भाग आपल्याला करायचे. आता हे जर झाले का सगळ्यांचे ते चार तुकडे तयार झाले, एक छोटा स्क्वेअर तयार झाला. आता तुमच्या जवळ याच्यावरती जो कागद दिला आहे त्या कागदावरती फक्त काय शिल्लक आहे बघा, एक ट्रायंगल शिल्लक आहे राईट ट्रायंगल मूळचा आणि हायपोटेन्यूस वरचा स्क्वेअर आहे. आता या हायपोटेन्यूस वरच्या स्क्वेअर वर हे चार भाग आणि तो चौरस म्हणजे स्क्वेअर हे अशा पद्धतीने बसवायचे की तो पूर्ण झाकला गेला पाहिजे हा स्क्वेअर. आता हे उरलेले जे तुमच्याकडे चार भाग आहेत आणि पाचवा छोटा स्क्वेअर हे याच्यावर असे बसवा की हा सगळा झाकला गेला पाहिजे. बघू करता येते झालं. गुड, थांब जरा गाडी नको करू. मागे झालं का सगळ्यांचं, जरा करा ट्रायल अँड एरर. तो पूर्ण स्क्वेअर हा झाकला गेला पाहिजे पाच भागांनी मिळून, म्हणजे चार कॉंग्रुएंट भाग आणि पाचवा स्क्वेअर याने पूर्ण झाकला गेला पाहिजे. जातो करा प्रयत्न ट्रायल अँड एरर. काही जणांना जमलंय, काही जण करतायत अजून प्रयत्न. तिकडे मागे झालं का नाही? बरं, आता ज्यांचं झालं नाही त्यांनी जरा बघा हा दादा लावतोय कसं लावतोय बघा. बघा पहिला कसा लावलाय, बघा आता दुसरा कसा लावलाय बघा. जरा थांब बघू दे, तू बाजूला उभा. दोन लावून झालेत बघा आपले, आता तिसरा लावतोय. हे सगळे जे कॉंग्रुएंट आहेत चार एकरूप असणारे भाग ते आधी लावतोय. त्यांना समजलं नाही त्यांनी बघा दादा कसा लावतोय. तिसरा लावून झाला, आता चौथा भाग लावतोय. चार लावून झाले बघा, आपण नीट लावले तर बरोबर ते त्यामध्ये एक जागा रिकामी राहिली आहे, ती अशी राहिली आहे की तिथं बरोबर तो स्क्वेअर बसणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर आहे, आणि जे चार तुकडे लावले आपण ते कशातनं काढले होते आपण, या स्क्वेअर मधनं. म्हणजे हा स्क्वेअर अधिक हा स्क्वेअर बरोबर तो मोठा स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर हे आपण सिद्ध करून दाखवलं. वी हॅव प्रूव्ड इट, वी हॅव गिव्हन प्रूफ. आणि हे कुठल्याही प्रकारचं लॉजिकल प्रूफ आहे याच्या मागे देर इज लॉट ऑफ लॉजिक, खूप तर्क आहे. परंतु तो तर्क समजून घेण्याच्या आधी जर आपण हाताने करून पाहिलं स्वतः तर आपल्या पक्क डोक्यात बसेल की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर कसा असतो.
आपण एका स्क्वेअर मधून चार कॉंग्रुएंट भाग काढले आणि दुसरा स्क्वेअर तसाच ठेवला आणि ते सगळं मिळून आपण त्या तिसऱ्या स्क्वेअरला ओव्हरलॅप केलं. सो वी प्रूव्ड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ही एक पायथागोरसची खूप जुनी सिद्धता आहे. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी लोकांनी या पद्धतीने पायथागोरस थिअरम प्रूव्ह केलेला होता. भास्कराचार्यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने हे प्रूव्ह केलेलं होतं. हेही आपण बघणार आहोत कसं करायचं आणि याच्यामागचं लॉजिकही पाहणार आहोत. ते काढून घे. आता ते आठ ते कोण आपण या ठिकाणचं डावा भाग जो आहे तो पाहणार आहोत. ही फिगर पाहणार आहोत. इथं तुम्हाला राईट ट्रायंगल दिसतंय ए बी सी. ए बी सी तर हा मोठा जो स्क्वेअर आहे त्याची लेंथ किती आहे, साईड किती आहे मोठ्या स्क्वेअरची, सी आहे. बरोबर आहे. आणि आपण आता ते पाहणार आहोत कसं करायचं. या ठिकाणी दाखवलंच आहे मग त्याच्या पुढचा भाग दाखव. आता याच्यात गंमत काय बघा, ही साईड किती आहे बरं, कोण सांगेल ही साईड किती आहे. हा बी मायनस ए. बी मायनस ए. ही जर बी असेल आणि ही जर ए असेल तर ही बी मायनस ए असेल. बरोबर आहे. ही किती असेल, बी मायनस ए. ही कशी असेल, ही किती असेल, बी मायनस ए. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय प्रकारचा क्वाड्रिलॅटरल झाला. हा कोणीतरी सांगितलं कशावरनं स्क्वेअर. आपण तर फक्त चार साईड दाखवल्या. काय रॉम्बस म्हणजे समभुज चौकोन आहे. आता हा समभुज चौकोन आहे पण कोणीतरी म्हणते हा स्क्वेअर पण आहे. तुम्ही प्रूव्ह करू शकाल का स्क्वेअर पण आहे म्हणून. रॉम्बस किंवा समभुज चौकोन आहे पण स्क्वेअर किंवा चौरस आहे का, कोण सांगेल. का नाही रॉम्बसच आहे नक्की. हा अँगल किती असतो, हा किती असणार, हा अँगल किती आहे, हा किती असणार, म्हणजे चारही अँगल्स किती असणार. म्हणजे आता चारही अँगल्स 90 आहेत आणि सगळ्या बाजू इक्वल आहेत तो काय असला पाहिजे, चौरस किंवा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. आणि या स्क्वेअरची साईड किती आहे, बी मायनस ए. हा आता बघा इथं जो मोठा चौरस आहे त्याचा एरिया, एरिया ऑफ बिग स्क्वेअर किती असेल बरं, सी स्क्वेअर, बाजूचा वर्ग. पण आपण याचा वेगळ्या पद्धतीने म्हणजे असंच मगाशी जसं तुम्ही कापून केलं तसा हा जर या पद्धतीने कापला तर किती भाग तयार होतात, पाच. त्यातले चार कसे आहेत, राईट अँगल्स आहेत आणि कॉंग्रुएंट एकरूप आहेत. हे चारही एकरूप आहेत. बरोबर आहे. मग हे चार एकरूप आहेत त्यातल्या एका ट्रायंगलची एरिया किती बरं, एरिया किंवा क्षेत्रफळ कुठल्याही एका ट्रायंगलची. ही साईड किती आहे, ए. ही साईड किती आहे आणि त्याच्यातला अँगल किती आहे, एरिया किती, हाफ ए बी. हाफ ए इंटू बी. आणि असे किती आहेत, म्हणजे 4 इंटू हाफ ए बी. आणि तो मध्ये एक चौरस आहे, मध्ये एक स्क्वेअर आहे, हा त्याचा किती एरिया असेल बरं, बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. छान. आता हे थोडस मी मग अशी म्हटलं की भारतीयांनी जे केलं ते बीजगणित किंवा अल्जेब्राच्या पद्धतीने केलं. आता याचं करून बघूया आपण, सिम्प्लिफाय करू आपण, हे सोपं करू. काय येईल हे, टू ए बी. हे शिकलाय का, बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन विस्तार करायचा आहे. बी स्क्वेअर
मायनस टू ए बी टू ए बी किंवा बी ए प्लस ए स्क्वेअर. छान हुशार इंडायसेस. एक्सपान्शन म्हणायचं याला, विस्तार म्हणायचं. तर आपण विस्तार केला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. टू ए बी आणि मायनस टू ए बी कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहिलं? झालं की सिद्ध. ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर. पुन्हा आपण पद्धत काय वापरली? टिप्स. तुकडे केले, एक सी बाजू असलेला चौरस घेतला आणि त्याचे तुकडे केले, त्यातले चार तुकडे कॉंग्रुएंट त्रिकोण केले. ते दे आर ऑल ट्रँगल्स, ऑल राईट ट्रँगल्स कॉंग्रुएंट, म्हणजे एकरूप त्रिकोण केले आणि मध्ये एक चौरस तयार झाला आपोआप बी मायनस ए एवढ्या बाजूचा. त्याचा पण एरिया घेतला, या चौघांचा एरिया घेतला आणि त्यांची बेरीज केली आणि आपल्या लक्षात आलं की ती त्या मोठ्या चौरसाच्या बेरीज एवढी आहे. सो वी प्रूव्ड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता हीच गोष्ट वापरून मी आणखी काहीतरी करणार आहे. आता हे जे काढली आहे ना आकृती, दादाला मी सांगतो की इथं चिकटव आणि मग त्याच्या भोवती आपण आणखीन एक आकृती तयार करणार आहोत. हे असे लावून घे, असे लावून घे, मध्ये रिकामी जागा राहिली तरी चालेल. हां नाही रे, कर्णवर कर्णवर असं तयार झालं का बघा, झालं तयार. मधला स्क्वेअर दिसतोय बी मायनस ए वाला, हे चार झाले. आता अजून चार राईट ट्रँगल्स याच्या सारखेच आपण लावणार आहोत. कसे लावायचे बघू, दादल जमतं का? ही जी आकृती तयार झाली आहे ही कुठल्या प्रकारची? स्क्वेअर नक्की चौरस. हा मी प्रूव्ह करायला नाही सांगत, पण ठीक आहे. 90 डिग्रीज 90 डिग्रीज. त्या स्क्वेअरची साईड किती आहे? किती आहे लेंथ? किती असेल साईड? सी नाही आहे. हे किती आहे? ए. हे किती आहे? बी. म्हणजे ही साईड किती आहे? ए प्लस बी, बरोबर. मग आता ए प्लस बी ही जर साईड असेल तर याचा एरिया किती असेल, क्षेत्रफळ किती असेल? ए प्लस बी बरोबर. ते नंतर करू. आता हे एकूण क्षेत्रफळ किती तुकड्यांपासून तयार झालंय बरं? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तो मधला आपला नऊ. हा पण ते नऊ म्हणलं तर हे दोन मिळून एक होत आहे बघा, पण त्याला एकच म्हणू आपण, म्हणजे हे चार झाले. पण यातल्या एकाच क्षेत्रफळ किती असेल? या ही साईड किती आहे? ही बी आहे आणि ही ए, म्हणजे याच या काटकोन त्रिकोण काटकोन चौकोन किंवा आयताचं क्षेत्रफळ किती? ए बी. सो दिस रेक्टॅंगल इज ए बी. असे एबी रेक्टॅंगल, एबी क्षेत्रफळ असलेले किती रेक्टॅंगल? चार. म्हणजे गुणिले किती करायचं? अधिक प्लस हा मधला राहिला ना आपला, त्याच किती असतं मागच्या वेळी पाहिलं आपण. बी मायनस बी मायनस नक्की. पण हे सगळं मिळून किती असतं हे जर काढलं तर हे दोन्ही इक्वल येईल, बरोबर येईल नक्की. आता थोडा त्याच्यामध्ये सी आणला पाहिजे कुठलं तरी, तर मग आपलं हे बरोबर येणार. हे कसं लिहूयात आपण? सी आणलं पाहिजे त्याच्यामध्ये. याचं क्षेत्रफळ किती आहे?
सी स्क्वेअर, छान, म्हणजे हा जो आहे तो सी स्क्वेअर. आणि आता हे चार उरले, या चार राईट ट्रायंगलचं किती असेल, एक दोन तीन चार, प्रत्येकाचं किती असत, हा बेबी, कारण ते काटकोन त्रिकोण आहेत, बाजू ए आणि बी ए, म्हणजे एक द्वितीयांश पाया गुणिले उंची, हाफ बेस इंटू हाईट, म्हणजे प्लस चार गुणिले हाफ ए बी, म्हणजे किती झालं बघा, स्क्वेअर प्लस. आणि इकडं आता एक्सपान्शन करता येतं, तुम्हाला मगाशी सांगत होता तुम्ही, ए स्क्वेअर प्लस काय झालं, दोन्ही बाजूने टू ए बी वजा करून टाकला, सबट्रॅक्ट टू ए बी फ्रॉम बोथ साइड, काय मिळालं, झालं, पुन्हा प्रूव्ह केलं आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. हे सुद्धा प्रूफ पहिल्यांदा भास्कराचार्यांनीच दिलं, मग असं पण भास्कराचार्यांनी दिलं, एकदा त्यांनी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर वापरलं, आता त्यांनी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरून, पण दोन्ही सिद्धता ज्या आहेत या बीजगणितावर आधारित आहेत, मुख्यतः त्याच्यामध्ये आपण बीजगणितातली जी सूत्र आहेत, एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे वापरलेले आहेत. तीन सिद्धता पाहिल्या आतापर्यंत, एक तुम्ही स्वतः करून पाहिली, या दोन तुम्ही करून पाहिले. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर शंभरापेक्षा जास्त सिद्धता आहेत, एकाच प्रमेयाच्या शंभरापेक्षा जास्त सिद्धता आहेत, त्यातल्या दोन तीन सिद्धता अशा आहेत की त्या तुमच्यासारख्या शाळेतल्या मुलांनी अलीकडच्या काळात दिलेल्या आहेत, गेल्या 100 वर्षामध्ये. याचा अर्थ हे प्रमेय खूप जुनं असलं तरीसुद्धा ते अजूनही लोकांना अतिशय आव्हानात्मक वाटतं. तुम्ही जसं पुढे शिकाल तसं तसं मग ट्रिग्नॉमेट्री शिकाल, त्रिकोणमिती शिकाल, मग त्रिकोणमितीच्या साह्याने याच्यात सिद्धता देता येतात. आणखीन पुढे तुम्ही नंबर थिअरी शिकाल, म्हणजे संख्यांचे गुणधर्म शिकाल, त्याच्यामध्येही याची वेगवेगळी सिद्धता या उपलब्ध आहेत. आपण युक्लिडने जी सिद्धता दिलेली होती ती बघूया, त्याच्या आधी एक छोटासा गुणधर्म हा आपण पाहणार आहोत. दोन रेषा दिसतात, त्या पॅरलल लाईन्स आहेत, समांतर रेषा आहेत, त्याच्यावर इथे आपण डी आय अशी एक लेंथ, असा एक बेस घेतलेला आहे, खाली इथे दिसतोय डी आय, आणि तेवढ्या लेंथ, ती लेंथ वापरून आणि डी जे अशी एक दुसरी साईड वापरून आपण एक पॅरलिओग्राम बनवला, समांतर भुज चौकोन डी आय एस जे, ठीक आहे, त्याचं नाव एस आहे, इथे आत खाली एम लिहिलंय पण तो एकच समजा. तर आता जो काही केशरी पॅरलिओग्राम दिसतोय त्याचा एरिया तिथे कॅल्क्युलेट करून 16.5 आपल्याला दिसतोय, ठीक आहे. दुसरा एक पॅरलिओग्राम घेऊयात ज्याचा बेस पुन्हा डी आय एस आहे, तर डी आय क्यू डी आय एन क्यू हा घेऊया, ठीक आहे, दुसरा निळावाला. आता तोही आपण हलवून बघू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या आपण साईज बदलून इथे बनवलेला आहे, तर इथे सगळीकडे आपल्याला एरिया हा तेवढाच राहतो, आणि आता आपण स्पेशल पॅरलिओग्राम घेऊयात, म्हणजे इथे जर आपण 90 डिग्री बनवलं तर हा काय झाला आता, बरोबर, जेव्हा तुमचा पॅरलिओग्राम जे सगळे कोन हे 90 डिग्रीचे असतील, 90 अंशाचे, तेव्हा तो रेक्टॅंगल झाला. तर दोन पॅरलल लाईन मध्ये आपण कुठलाही क्वाड्रिलॅटरल काढला ज्याचा बेस सारखा आहे तो रेक्टॅंगल असेल किंवा पॅरलिओग्राम असेल तरी त्याचा एरिया तेवढाच राहतो, ठीक आहे, म्हणजे हा पॅरलिओग्राम आणि मग मी नंतर त्याला उचलून याच्या जागेवर नेला हे दोन्ही सेम आहे, त्या दोघांचा एरिया त्या दोघांचा क्षेत्रफळ सेम आहे, ठीक आहे. आता या प्रॉपर्टीचा उपयोग करून एक मिनिट, ही प्रॉपर्टी काय कळलं का तुम्हाला, दोन समांतर रेषांमध्ये एकच पाया असलेला किंवा एकच बेस असलेले जर दोन समांतर भुज किंवा पॅरलेलोग्राम काढले तर त्यांचं क्षेत्रफळ कसं असतं, सारखं असतं, इट डझंट चेंज, इट रिमेन्स सेम. इफ यू हॅव टू पॅरलेलोग्राम्स विथ सेम बेस अँड ड्रॉन बिटवीन टू पॅरलल लाईन्स देन देअर एरियाज आर इक्वल. ही महत्वाची प्रॉपर्टी आहे, ती तुम्ही 9वीमध्ये शिकाल पुढे. आता इथे पुन्हा आपण राईट अँगल ट्रायंगल घेतलाय, त्याच्या तिन्ही साईडला तीन स्क्वेअर्स काढून घेतले. आता जी आपण प्रॉपर्टी पाहिली त्याचा उपयोग करणार आहोत. तर इथे आता जो लाल स्क्वेअर आहे खालचा आपला,
त्याचा आपण पॅरलिलोग्राम बनवतो. एरिया सेम राहिला, दोन्हीकडे क्षेत्रफळ सारखंच आहे, ठीक आहे. आणि मग काय केलं, ही लाईन आणि ही लाईन या एकमेकांना पॅरलल किंवा समांतर आहे, त्याच्यामध्ये हा चौरस म्हणजे रेक्टॅंगलच, स्क्वेअर इज एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल. तर या रेक्टॅंगलची एरिया आणि हा जो पॅरलेलोग्राम आहे याची एरिया कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. तर ते दाखवते. आता तो पॅरलेलोग्राम आपण थोडा वाढवत नेला, बघा असा नेला केला आणि असा तयार करून ठेवला. आता ताई काय करते बघा, याच्या पुढे काय करतो आपण, आहे तिथला जिथे हा फक्त पॅरलेलोग्राम फिरवला, रोटेट केला फक्त, तरी त्याचा एरिया बदलेल का? आता नाही, तेवढाच आहे. आणि मग पुन्हा उलट केलं, आता या पॅरलेलोग्रामचा आपण पुन्हा रेक्टॅंगल करू, एरिया पुन्हा सारखा राहिला, बरोबर. कारण आता या दोन रेषा कशा आहेत, पॅरलल आहेत, त्यामुळे तो रेक्टॅंगल आणि हा पॅरलेलो, हा पॅरलेलोग्राम आणि तो रेक्टॅंगल, या दोघांचा एरियाच कसे असणार, सेम. म्हणजे आता या रेक्टॅंगलचा एरिया कुणाचा एवढा असला पाहिजे, स्क्वेअर एवढा असला पाहिजे. समजतंय सगळ्यांना? तसंच आपण दुसऱ्या स्क्वेअर साठी करूया. हा हिरवा स्क्वेअर होता, त्याचा आपण पॅरलेलोग्राम बनवून घेतला, बरोबर. मग त्या दोघांचा एरिया सारखा राहिला. आता त्याला आपण जागच्या जागी फक्त फिरवलं, रोटेशनमुळे एरिया बदलणार नाही. आणि मग पुन्हा त्या पॅरलेलोग्रामचा आपण रेक्टॅंगल बनवला. मग त्या दोन पॅरलल लाईन्स मध्येच आपण फिरतोय, तर आणि बेस सारखा आहे, त्याच्यामुळे आता हा जो रेक्टॅंगल तयार झाला याचा एरिया कुणा एवढा असेल बरं, या ग्रीन स्क्वेअर एवढा. त्याच्यामुळे खालचे जे दोन आपले राईट अँगल ट्रायंगलचे लेग्स वरचे दोन स्क्वेअर होते, ते दोन्ही बरोबर त्या मोठ्या स्क्वेअर मध्ये जाऊन बसले. म्हणजे याचा एरिया जर ए स्क्वेअर धरला, त्याचा बी स्क्वेअर धरला, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर झालं. हे आणखीन एक वेगळा प्रूफ आहे. हे प्रूफ युक्लिडने दिलं पहिल्यांदा, त्याला युक्लिडचं प्रूफ म्हणतात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर हे करताना त्याने या दोन स्क्वेअर्सच्या इक्विव्हॅलंट असे दोन रेक्टॅंगल्स तयार केले आणि ते रेक्टॅंगल्स या सी स्क्वेअर मध्ये बसतात हे त्याने दाखवून दिलं. आणि त्यामुळे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर ही आणखीन एक सिद्धता पायथागोरसच्या प्रमेयाची देता येते. किती सिद्धता झाल्या, चार. आता त्यातली मगासची जी दुसरी सिद्धता आपण केलेली होती ती तुम्हाला दादा करायला शिकवणार आहे, थोडंसं तुम्ही पण करायचं. आता आपण आता ओरिगामीने ते सिद्ध करणार आहोत, भास्कराचार्याची पद्धत. रेक्टॅंगलचा तुम्हाला स्क्वेअर तयार करायचा आहे, चौरस तयार करायचा आहे. हे आपण नेहमी करतो होड्या करताना, विमान करताना. सो वी नो हाऊ टू टर्न इट इन टू अ स्क्वेअर, चौरसामध्ये रूपांतर करायचं त्या आयताचं आणि मग उरलेला नको असलेला भाग काढून टाकायचा. असा स्क्वेअर तयार झाला बघा, नको असलेला तुकडा खालचा काढून टाकायचा. हा तुकडा आपल्याला नकोय खालचा, तो काढून टाकायचा, म्हणजे स्क्वेअर शिल्लक राहील. हा इकडे खाली टाकू नका कुठे. हा झालं, हा छान, त्याने बरोबर केलाय स्क्वेअर. दोन घड्या घालायच्या, उभी घडी आणि आडवी घडी, म्हणजे एक छोटा चौरस किंवा छोटा स्क्वेअर तयार होईल, एक छोटा स्क्वेअर तयार होईल. साध्या दोन घड्या घातल्यात बघा, एक अशी घडी घातली, एक अशी घडी घातली, पटपट पटपट. त्याच्यावर चांगला हात फिरवून घ्यायचा, म्हणजे पटकन पटकन पाहिजे तर नख फिरवायचा. हा झालं, इथपर्यंत सगळ्यांचं आलं. कोणी राहिलंय, दोन घड्या घातल्या, ठीक आहे. पुढे काय करायचं, दुसऱ्या बाजूला असं
क्लोज असेल, बंद असेल घडी, हा त्या बाजूने अशी मधून घडी घालून येईल, म्हणजे थोडक्यात त्या छोट्या चौरसाचं स्क्वेअरचं आपल्याला एक, हा त्याचा डायगोनल काढायचा आहे आणि त्या डायगोनल वरती घडी घालायची, अशा दोन घड्या घाल आणि मग आणि आपण त्याची नाही घडी असं तयार होईल बघा, हा छान सगळ्यांचं झालंय का, हात वर करा, हा छान झालंय सगळ्यांचं, मस्त आता करा, आता काळजीपूर्वक करायचं, इथपर्यंत सोपं होतं, हे विमान करताना असलं करतो आपण, आता गणित करायचंय थोडंस, आता काय करायचं बघितलं तर इथं घडी आहे, म्हणजे हे उघडलं तर त्याचा केंद्रबिंदू जिथं येतो तो भाग आपल्या दृष्टीने महत्वाचा, हा ते असं बोटात धरायचं वरती आणि खालचं जे आहे ते तिथून कागद उघडणार आहे ते खाली गेलं पाहिजे, हे झाल्यानंतर काय हे महत्वाचं आहे, आता इथून हा जो भाग आहे हा खालच्या बाजूला असा दुमडून घ्यायचा, समांतर रेष आली पाहिजे, ही जी रेष आहे याला पॅरलल आली पाहिजे, असा एक त्रिकोण, त्रिकोणी भाग तयार होईल याचा असा, आणि त्याच्यावरनं चांगलं नख फिरवून क्रिझिंग करून घ्यायचं, पूर्ण कालपर्यंत घ्यायचं पाहिजे असं नाही, थोडं त्याच्यामध्ये जागा राहिली तरी चालेल खाली, छान एकाच बाजूला, एका बाजूने उघडायचं आता पुन्हा सगळा कागद उघडायचा, आता तुम्हाला असा आतल्या बाजूला एक स्क्वेअर दिसायला लागेल, तुम्हाला घडी घातलेल्या असा एक स्क्वेअर आतमध्ये दिसेल बघा, घड्या स्क्वेअर, एक घड्यांचा स्क्वेअर दिसेल, चौरस तयार झालेला दिसेल, आता तो स्क्वेअर चांगला करून घेण्यासाठी त्याच्यावर बोट फिरवायची, हा म्हणजे फोल्ड करायचं आणि छान पैकी ती घड्या चारही घड्या नीट करायच्या त्या, म्हणजे तो स्क्वेअर स्पष्ट होईल जरा, हा तुझा त्याच हे चुकलं, घडी चुकलं, तू जिथं तो शेवटचा त्रिकोण जो छोटा केला त्याच्या उलट्या बाजूने करा, हा म्हणजे शेजारी स्पष्ट दिसला पाहिजे तो चौरस, कारण तुम्हाला पेनं दिलेली नाही आहेत, स्केच पेन नाही आहेत, दादाने स्केच पेनने आखून घेतलंय, पण तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला ती घडी नीट दिसली पाहिजे मधल्या चौरसाची, बरोबर, आता आपल्याला काही ट्रायंगल्स तयार करायचे आहेत आणि दादा दाखवतोय कसे तयार करायचे, छोटे स्क्वेअर दिसतील आपल्याला, मागण ते असं दिसतं बघा, एक मागं ट्रायंगल त्रिकोण आलेला आहे, पुढून दिसताना असं दिसतंय, घडी कशी घातली आहे बघा, एका टोकापासनं तर दुसऱ्या टोकाला नाही गेलेलो पण त्याच्या घडीपर्यंत गेलेलो एका इथल्या, पहिला राईट अँगल ट्रायंगल घडी घालून झालं का, फार अवघड नाही आहे बघा, इथनं सुरुवात केली आणि मागच्या बाजूला घालायची घडी आणि इथपर्यंत नाही आलो पण इथपर्यंतच आलो, ही जी घडी आहे त्याच्या टोकापर्यंत आणि या पिकडच्या बिंदू पर्यंत अशी मागच्या बाजूला घडी घालेल, म्हणजे हा कागद पुढून असा दिसेल तुम्हाला सुद्धा, बरोबर, असच म्हणजे मागचं हे, हा बरोबर तुझं बरोबर, पूर्ण असं
आता दुसरी घडी दादा शिकवतोय बाजूला छोटे छोटे स्क्वेअर हा पहिला जो आहे आता इथून ते याला लागून एक छोटा स्क्वेअर दिसेल इथून घडी घालायची आणि हा स्क्वेअर जो नाही याची जी याचा जो लास्ट पॉइंट आहे हा पकडला आणि हा समजलं बरोबर आता दुसरं तसंच करायचं आहे आता हा पॉइंट पकडायचा दाखवलं त्यांना बरोबर म्हणजे मला पुढचा आता तिसरा करायचा दोन झालेले आहेत आणि लास्टचा राहिलेला हा पॉइंट आणि हा पॉइंट अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला छोटा स्क्वेअर होईल मोठ्या स्क्वेअर बरोबर सगळ्यांना जमलं का जमलं सगळ्यांना मागे कसा दिसला पाहिजे बरोबर दाखवणार झाले सगळ्यांच्या कड्या असं तयार झालं असेल बघा शेवटी पाठीमागे चार त्रिकोण असे आले आणि पुढे असा तुम्हाला चौरस दिसतोय स्क्वेअर दिसतोय बरोबर आहे आता मला असं सांगा की ही जी फिगर आहे याच्यामध्ये तुम्हाला चार ट्रायंगल्स दिसत आहेत का इथं मी ते स्केचपेनने काढले ते तेव्हा तुमची तुम्ही जर त्या घड्यांवरती पेनने रेघा मारल्या तर ती फिगर अशी दिसेल मध्ये स्क्वेअर आणि बाजूला चार राईट ट्रायंगल्स पुन्हा आपलं मगाशी सिद्धता चार राईट ट्रायंगल्स त्यांचा एरिया किती क्षेत्रफळ किती प्रत्येकाचं किती प्रत्येकाचं क्षेत्रफळ हाफ ए बी 1/2 पाया गुणिले उंची हाफ ए बी आणि मधल्याचं किती बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग याची बाजू किती पण या स्क्वेअरची मोठ्या स्क्वेअरची बाजू किती सी त्याचं क्षेत्रफळ किती त्याचा एरिया किती सी स्क्वेअर पण सी स्क्वेअर तयार कसं झालं म्हणजे चार त्रिकोणाची बेरीज अधिक प्लस मधला जो स्क्वेअर आहे त्याचं क्षेत्रफळ असं तुम्हाला घडी घालून सुद्धा ही सिद्धता करता येते की कागदाला घड्या घालून आपल्याला जॉमेट्रीतल्या अनेक प्रूफ देता येतात
हे पायथागोरसचं प्रमेय आपण या पद्धतीने सिद्ध केलंय. आपण एक आणखी ना एक इंटरेस्टिंग प्रूफ पाहणार. आणखीन एक वेगळी सिद्धता ती सुद्धा पेपर कटिंगने आपण करणार आहोत. हा एक स्क्वेअर आहे आणि त्याची लेंथ किती दिली आहे, साईड किती दिली आहे, ए. त्याच्या शेजारी एक छोटा स्क्वेअर ठेवलाय, त्याची साईड आहे बी. असे दोन, एक मोठा भाऊ आणि एक छोटा भाऊ शेजारी ठेवले. आता ही जर ए असेल तर ही किती असेल, ही पण ए असेल बरोबर, आणि ही पण किती असणार, बी असणार. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही स्क्वेअरचं जे क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, ते माहिती आहे. किती आहे ते, ए स्क्वेअर आणि याच. त्यामुळे एकूण याचं क्षेत्रफळ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. आता हे जर ए आहे आणि आता मी काय करतोय बघा, मी इथे एक पॉइंट घेतलाय आणि हे अंतर बी एवढं घेतलं, म्हणजे एवढं अंतर हे इथं घेतलं आणि मग तिथून एक अशी रेष मारली म्हणजे मला एक ट्रायंगल मिळाला. या ट्रायंगलची एक साईड ए आणि दुसरी साईड बी. हा मी ट्रायंगल काढून घेणार, हा ट्रायंगल काढून घेणार आणि तो कुठे लावतोय बघा, म्हणजे मी फक्त एक ट्रायंगल एका जागेवरून काढला आणि वरती चिकटवला. एरिया बदलेल का नाही, एरिया तेवढाच राहिला. आता मी हा पण ट्रायंगल काढलाय, आणि तो जरा बदलून लावला दुसरीकडे, ही बाजू किती झाली बरं, कोणाला सांगता येईल, सी. छान, ही बाजू किती असेल, हा एरिया किती झाला, मग सगळा मिळून स्क्वेअर. पण मी तर काही नाही, मी तेच तुकडे फक्त रिअरेंज करतोय, पुन्हा नीट लावतोय, वेगळ्या पद्धतीने लावतोय, त्यामुळे एरिया बदलणार नाही, तो एरिया तेवढाच राहणार. म्हणजे पहिल्यांदा माझा एरिया ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर होता, आता माझा एरिया सी स्क्वेअर झाला. सो अगेन आय प्रूव्ह ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे साधे तीन तुकडे करून सुद्धा मला पायथागोरसचं प्रमेय पुन्हा सिद्ध करता आलं, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. पुन्हा मी क्षेत्रफळातलं तत्व वापरलं, खुद्द भूमितीतलं तत्व वापरलं, फक्त कट कसं घेते. आता याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धता आहेत. अनेक पद्धतीने तुम्हाला दिलेला एरिया क्षेत्रफळ हे डिवाइड करून त्याची रिअरेंजमेंट करून तुम्हाला दाखवता येतं की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. हेच तुम्हाला मी दाखवलं आत्ताच, पुढे जाऊ.
याचं हे आहे ना. आता अजून एक सिद्धता बघू आपण. पुन्हा तुकडेच केलेत, वेगवेगळ्या पद्धतीने केलेत, प्रत्यक्ष करायच्या ऐवजी आपण त्याची छोटी फिल्म बघूया. राईट अँगल ट्रायंगल तयार केला, त्याचं क्षेत्रफळ न बदलता तो कसाही हलवता येतो आपल्याला. कर्णावरती एक स्क्वेअर तयार केला, सी स्क्वेअर, हे आपण मगाशी पाहिलं होते. चार ट्रायंगल्स बघा, आता ते रिअरेंजमेंट चालली आहे. लक्षात आलं का रिअरेंजमेंट कशी केली? हे ते मगाचे चार ट्रायंगल्स, एक दोन तीन चार, आणि मग त्याच्यात दाखवून दिलं की हा स्क्वेअर म्हणजे या दोघांची बेरीज असते. असे अनेक पद्धती आहेत, अनेक सिद्धता आहेत. एक अगदी छोटस प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघूया याचं. या दोन स्क्वेअर्स मध्ये पाणी भरलं तर अशी तुम्ही एखादं मॉडेल तयार करू शकला, आणि ते पाणी जर खालच्या मोठ्या चौरसामध्ये आणलं तर तुमच्या लक्षात येईल की ते दोन्ही मिळून तेवढं पाणी बरोबर बसतं त्याच्यात. रांगोळ्या काढता की नाही, अशी रांगोळी काढता येते का बघा, पायथागोरस प्रमेय वापरून. तर सुरुवात केली आपण, खाली एक मोठा एक साईड घेतली, त्याला एक स्क्वेअर काढून घेतला, त्या साईडवर एक ट्रायंगल बनवला, राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यावर ते दोन हिरवे स्क्वेअर्स घेतले. आता ते जे दोन हिरवे स्क्वेअर्स आहेत त्यांचे जे वरची साईड आहे ती आपण नवीन बेस म्हणून वापरली. हे हायपोटेन्यूज झाले दोन्ही. हा, स्क्वेअरच्या साईडला कर्ण म्हणायचा आणि पुन्हा नवीन ट्रायंगल काढायचा, पुन्हा त्याच्या डोक्यावर दोन स्क्वेअर काढायचे. असं काढत काढत आपण पुढच्या स्टेपला गेलो. समजा तसंच करत गेलोय बघा, आता वाढत चालले. आणि मग याचा जर का आपण सुरुवातीचा ट्रायंगलच बदलला समजा, तर आपल्याला वेगवेगळी डिझाईन्स त्यातून. यावर्षीच्या
स्नेहसंमेलनात किंवा एखाद्या कार्यक्रमात अशी रांगोळी काढून बघा, म्हणजे मग आपण खरं गणित शिकलो काहीतरी, पायथागोरसचं प्रमेय शिकलो असं तुमच्या लक्षात येईल. माझं बोलणं झालंय, आता तुम्हाला प्रश्न किंवा शंका असतील तर विचारायला हरकत नाही. समजलं का तुम्हाला? नक्की. आता या वर्षी पुढच्या वर्षी 10वीमध्ये प्रत्यक्ष तुम्ही पायथागोरसचं प्रमेय शिकणार आहात, परंतु ज्यावेळेला ते पुस्तकामध्ये येईल त्यावेळेला तुम्हाला ते नवीन वाटणार नाही. त्याचे आणखीनही अनेक सिद्धता आहेत पुस्तकामध्ये, सिमिलॅरिटी किंवा समरूप त्रिकोणांच्या सहाय्याने दिलेली सिद्धता आहे, पण त्याहीपेक्षा वेगळ्या सिद्धता मुद्दाम तुम्हाला दाखवल्या की ज्या प्रत्यक्ष तुम्ही कागदावरती कार्डशीट वापरून करू शकता आणि ते जास्त चांगलं समजतं. मग नंतर तुम्हाला त्यातल्या ज्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत, अमूर्त ज्या काही सिद्धता आहेत, तार्किक सिद्धता आहेत, त्या आपोआप समजतीलच. परंतु सुरुवात ही अशी प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष सिद्धता देऊन स्वतः हाताने करून ती देता येऊ शकते.